बकलर यू गेट योर ओके सो या ट्रॉली सगळ्या लॉक असतात सो ही ट्रॉली सोडवायला यू हॅव टू पुट 25 सेंट्स कॉइन सो इकडे सगळ्या ग्रीन वेजिटेबल्स अवेलेबल आहेत छोटा घे पाहिजे नको ना थांबते हे जरा ओके सो इकडे सेम टाईपची भाजी ही 560 आहे वेअर ॲज ही 640 आहे सो वेट वरती इट डिफर्स सो दिस इज फॉर 652 613 भाज्या घेताना फर्स्ट वी टेक अ प्लास्टिक बॅग फ्रॉम हिअर आणि जेवढे बटाटे पाहिजे तेवढे या बॅग मध्ये टाकायचे बिर्याणीमध्ये टोमॅटो नाही घालत चेक केलेला लागते ना पण फ्रीजमध्येच ठेवून दे टोमॅटो ना सीजनल फ्रूट्स असं काही नाहीच आहे सगळ्या सीझन्सला सगळे फ्रूट्स अवेलेबल आहेत काय स्ट्रॉबेरी आणि हे चांगले वाटतात वाव आंबा पण कच्ची आहे प्रॉपर कैरीच केळी घे एकदम पिकली आहे दोन दिवसात खावा लागते हे दोन दिवसातच खावी लागते थोडी कमी वाटते चारच घेतो नको चार जास्त घे सगळे कट केलेले फ्रूट्स आहेत स्पेशली पायनॅपल कारण इकडे कट करून नाही देत इंडियासारखं सो इट्स बेटर टू बाय दिस पायनॅपल हे सगळं कट केलेलं सॅलड आहे म्हणजे कापायची पण मेहनत नको घ्यायला
we don't buy these, we buy whole vegetables. Pineapple? No. पण खराब होतात लगे सगळ्या टाईपच्या बेरीज आहेत ब्लूबेरी रासबेरी अंजीर पण आहे सो हे असे लेमन ज्यूस इथे मिळतात सो यू डिरेक्टली ओपन फ्रॉम हिअर अँड यू कॅन यूज इट हे लाईम ज्यूस आहे आणि हे लेमन ज्यूस आहे खूप मोठं दुकान आहे यू गेट एव्हरीथिंग हिअर वाव कुरकुरे हे इंडियात 10 रुपयाला मिळतात आणि इकडे 129 दॅट इज अराउंड 80-90 रुपीज ज्यूस नको दही घेता दही आणि पनीर घे आपण ते वाला येतो ऑरेंज 3% आहे सेमच आहे प्लेन योगर्ट आहे पण प्लेन योगर्ट आहे 70 ग्रामचा ब्रँड वेगळा आहे प्राइस तर सेम आहे विशी ही आपके लिए एवढे प्रकार आहेत योगर्टचे बाप रे बाप सगळ्या फ्लेवर्सचे आणि सगळ्या टाईपचे योगर्ट्स आहेत हे घे पनीर इकडे एवढ्या फ्रोझन गोष्टी मिळतात म्हणजे फ्रोझन गार्लिक ब्रेड पासून फ्रोझन पिझ्झा सुपर सुपर अनहेल्दी फक्त बघा किती टाईपचे फ्रोझन पिझ्झा आहेत आणि लोक खूप खातात इकडे असा रेडीमेड पिझ्झा असतो यू जस्ट हॅव टू हीट इट इन द ओव्हन हे सगळं फ्रोझन आहे फ्रोझन बर्गर पण आहे तर यू कॅन सी हे पूर्णच्या पूर्ण सेक्शनच फ्रोझनसाठी आहे एवढं मोठं इथे पण फ्रोझन कॉर्न फ्रोझन कॅरेट्स आणि वाटाणे बीन्स फ्रोझन पीज आणि हे सगळे मिक्स भाज्या नाही काय काय पडलेलं असतं ते अजून ठेवायचं असतं ग्रीन टी पण आहे बल्क बॉन मधून घेऊया ग्रीन टी
बिस्किट सेक्शन आया था ना पार्ले जी के, आई थिंक इकडे पार्ले जी मध्ये इंडियन सेक्शन मध्ये बिस्किट वगैरे नको, चिप्स वगैरे नको. मिनट मेड है इकडे कॅनडा मध्ये यू डोंट गेट थम्स अप, फक्त कोक आणि जास्त करून डायट कोक, स्प्राइट आणि पेप्सी असतं कधी कधी, बट यू डोंट गेट थम्स अप हियर. आणि स्प्राईट पण असं असतं, ग्रीन बॉटलमध्ये नसतं. हे आय थिंक फॅन्टा टाईप आहे काहीतरी. सो इथे बासमती आहे अराउंड $15. हे इंडियन सेक्शन आहे. सो इकडे सगळ्या टाईपच्या डाळी आणि सगळं इंडियन मिळतं. हे घ्या आलू भुजिया, बिकानो दुसरा नाही तो बो, तो भुजिया सेव आहे ते घे, हल्दीराम आलू भुजिया. हे पण आलू भुजिया आहे. त्याचं किती ग्राम आहे? हे 350 आणि 150 ग्राम आहे. आणि लीजिए अराउंड 80 rupees ला. तेजल एक खास तुझ्या साठी, हे पण इकडे अवेलेबल आहे. इन्स्टंट पावभाजी आणि छोले पण आहे. इकडे सगळ्या टाईपचे मेडिसिन्स पण आहेत, विटॅमिन डी 3 C, हा फुल सेक्शन मेडिसिन्सचा आहे. नायला दिस इज फॉर यू. सो हे माझे खूप फेवरेट आहेत, बट दे आर व्हेरी स्वीट, सो वी आर नॉट ट्राइंग दिस. सगळे केक्स अवेलेबल आहेत आणि
क्वालिटी खूप चांगली असते. द टेस्ट इज ऑल्सो व्हेरी नाईस. And then you get your 25 cents back.